प्रथम वर्षात प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थिनींचे डीके हेल्थ अँड वेलफेअर सोसायटी सडक अर्जुनी द्वारा संचालित डीके महिला महाविद्यालय कुरखेडाच्या वतीने मी डॉक्टर अरुणा शेंडे सर्व विद्यार्थिनींचे स्वागत करते. दरवर्षी आम्ही सत्राच्या सुरुवातीला नवीन प्रवेशित विद्यार्थिनींचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेत असतो व महाविद्यालयाबद्दलची माहिती नवीन विद्यार्थिनींना देत असतो. परंतु आपल्याला माहित आहे की 2020 हे वर्ष आपल्या देशासाठीच नाही तर जगभरासाठी सुद्धा चिंतेची बाब बनलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आपल्या देशात सुद्धा आली. जी परिस्थिती आपण कधीही अनुभवली नव्हती ती लॉकडाऊनची परिस्थिती आपण अनुभवली आणि आता काही शिथिलही झाली. परंतु अजूनही कोरोना संक्रमण असल्यामुळे शाळा कॉलेजेस सुरू झालेली नाहीत आणि आपले महाविद्यालयात ऑफलाईन क्लासेस सुरू होऊ शकले नाहीत. म्हणून आम्ही आमच्या वतीने तुमचं प्रत्यक्ष स्वागत करू शकलेलो नाही. म्हणूनच या व्हिडिओ क्लिपद्वारे आम्ही तुमचं सर्वांचं डीके महिला महाविद्यालयात मनपूर्वक स्वागत करतो आणि कॉलेज स्टाफ बीएससी होम सायन्स सिलॅबस विषय आणि इतर अन्य उपक्रमांविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर आपलं कॉलेज डीके महिला महाविद्यालय हे कुरखेडा या तालुक्यातील बीएससी होम सायन्स या शाखेचं एकमेव अनुदानित ग्रांटेड कॉलेज आहे आणि आज कॉलेजची वाटचाल अतिशय भव्य अशा सर्व सुख सुविधायुक्त स्वतःच्या इमारतीत चांगल्या प्रकारे सुरू आहे. बीएससी होम सायन्स ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागातील अप्लाइड ब्रांच शाखा आहे. बीएससी होम सायन्स गृहविज्ञान ही पदवी पुढील विषयांमध्ये विभागलेली आहे. यात मुख्य विषय फूड अँड न्यूट्रिशन अन्न आणि पोषणशास्त्र फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट गृहव्यवस्थापन टेक्सटाईल अँड फॅशन डिझायनिंग वस्त्रशास्त्र ह्युमन डेव्हलपमेंट मानव विकासशास्त्र कम्युनिकेशन स्किल संभाषण कौशल्य त्यालाच आपण इंग्लिश म्हणू बेसिक कम्प्युटर मूलभूत संगणकशास्त्र फिजिकल एज्युकेशन तसेच काही वैकल्पिक ऑप्शनल विषय सुद्धा आहेत ज्यामध्ये जीवशास्त्र बायोलॉजी रसायनशास्त्र केमिस्ट्री आणि भौतिकशास्त्र फिजिक्स हे झाले विषयांबद्दल. आता आपण बघूया बीएससी होम सायन्स या मुख्य विषयातील सिलॅबस. मुख्य विषय आहेत ज्यामध्ये आहारशास्त्र अन्नातील पोषक घटक संतुलित आहार पोषक तत्वाच्या कमतरतेने उद्भवणारे आजार आणि त्यावर उपाय शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व आणि खनिज त्यांची स्रोते पोषक अन्न पदार्थ तयार करणे कुपोषणाचे प्रकार आणि लक्षणे इत्यादी घटकांचा समावेश होतो. नंतर विस्तार शिक्षण ज्यामध्ये विस्तार शिक्षण अधिकाऱ्याची भूमिका व कार्ये ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी कार्य करणे इत्यादी घटकांचा समावेश होतो. कौटुंबिक संसाधने व्यवस्थापन या विषयामध्ये घराच्या जागेची निवड करणे कृती आराखडा तयार करणे फर्निचरची मांडणी करणे बोन्साय तयार करणे परसबाग निर्मिती करणे नैसर्गिक व आधुनिक संसाधनांचा वापर करणे कॅन्डल मेकिंग इत्यादीनुसार घर सजावटीची मांडणी करणे हाऊस किपिंग इत्यादीचा समावेश होतो. वस्त्रशास्त्रामध्ये पारंपरिक भरतकाम शिवणकाम फॅशन डिझायनिंग नैसर्गिक रंग तयार करणे कापडाची निवड करणे डिझाईन तयार करणे इत्यादी घटकांचा समावेश होतो. तर मानव विकासशास्त्रामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट या विषयामध्ये मानवी जीवनाच्या अवस्था ज्यामध्ये होणारे बदल वाढ विकास पाळणाघर व्यवस्थापन मार्गदर्शन सामाजिक व वैवाहिक इत्यादी घटकांचा समावेश होतो. बीएससी गृहविज्ञान बीएससी होम सायन्स ही पदवी झाल्यानंतर आहारशास्त्र मानव विकासशास्त्र टेक्सटाईल वस्त्रशास्त्र एक्सटेन्शन इत्यादी विषयांमध्ये एमएससी पीएचडी नेट सेट एमफिल करता येतं. तर ही झाली बीएससी होम सायन्स या शाखेबद्दलची सविस्तर माहिती. आपल्या महाविद्यालयात नियमित क्लासेस प्रात्यक्षिक कार्य युनिट टेस्ट
हे सर्व होत असतातच, पण त्याबरोबर आवश्यक असते ती विद्यार्थिनींची सर्वांगीण विकास. आणि म्हणूनच आम्ही आमच्या महाविद्यालयात अनेक अन्य उपक्रम राबवित असतो आणि त्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न महाविद्यालय करत असतो, ज्यामध्ये स्नेहसंमेलन. तर ही झाली BSc होम सायन्स या शाखेबद्दलची सविस्तर माहिती. आपल्या महाविद्यालयात नियमित क्लासेस, प्रात्यक्षिके, युनिट टेस्ट हे सगळं होतातच, परंतु त्याबरोबर आवश्यकता असते ती विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाची. त्यामध्ये स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा, शैक्षणिक सहल, NSS कॅम्प, लोकसंख्या शिक्षण मंडळ, महिला अध्ययन व सेवा केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र. आता आपण जाणून घेऊया कॉलेजचा स्टाफ. त्यात आपल्या लाडक्या प्रिन्सिपल डॉक्टर पल्लवी तागडे, टीचिंग स्टाफ कृष्णा कठाणे, डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन प्रिया सांगोले, असिस्टंट प्रोफेसर फूड अँड न्यूट्रिशन डॉक्टर अरुणा शेंडे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी नितीन घाटबांधे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री डॉक्टर पल्लवी तागडे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ एक्सटेंशन एज्युकेशन अवर लायब्ररियन सूरज शेंडे, ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ संदीप लांजेवार अँड सूर्यकांत सोनवाने, लॅबोरेटरी असिस्टंट अनिल बोरकर, लॅबोरेटरी अटेंडंट शिलवंत खोब्रागडे अँड हेमकृष्ण काबगाते. कॉन्टॅक्ट अस कॉलेजचा मेल ID आणि मोबाईल नंबर, जे तुम्हाला कॉलेजविषयी कुठलीही माहिती, फॉर्म भरण्याविषयी, नोट्सविषयी कुठलीही माहिती जर तुम्हाला हवी असेल, त्यासाठी तुम्ही कॉलेजच्या मेल ID वर मेल करू शकता अथवा दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. धन्यवाद. थँक्यू.